सांगली दुपारी एका आयशर टेम्पोने पेट घेतला यामध्ये टेम्पोने भीषण रूप धारण केले होते याची माहिती मिळताच सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत या बर्निंग टेम्पोच्या आगीवर नियंत्रण मिळवले महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक साधनामुळे आग विझवण्यास मोठी मदत झाली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपटा पोलीस चौकी नजिक असणाऱ्या आर सी एच ऑफिस बाहेर पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक नंबर एम एच दहा झेड सव्वीस सोळाला वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाला यामुळे या टॅम्पोच्या या मागील भागाला आग लागली यामध्ये भारत गॅस कंपनीच्या पी व्ही सी पाईपच्या बंडलने आगीचे रूप धारण केले बघता क्षणी आग वाढल्याने याची माहिती मनपा अग्निशमन विभागाला देण्यात आली आग मोठी असल्यामुळे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी दोन बंब आणि सहा जवानांच्या मदतीने धाव घेत या बर्निंग टॅम्पोच्या भीषण आगीवर सत्वर नियंत्रण मिळवले आग इतकी मोठी होती की या आगेत टेम्पोमधील साहित्य जळून खाक झाले महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन भीषण आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं आहे